मंडळी राम 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 राम। मिशे गवंडी एक पोर है माले नाव तिनं सगुण आहे। पोर वयमाऊनी लग्न कट्टा ग पण जवाई जरा खराब भेटना पोर आडे पयवनी उनी दोनी गाव मा पोरे खूप त्रास द्यावा लागणार। इकडे दुष्काळ नारा पडी गया बाई होती दुष्काळ मनात सापडे सर मरी गई एकटाच मी आणि पोर पण आता गाव मा काही काम नाही धंदा नाही उद्योग नाही बाहेर गावले जास दूर निघी जास। अरे बेटा सगुना काय बाबा काय करायनी घर मा बसला तू बेटा काय बाबा वाड वडीलनी म्हणे घोडावर ना बाप मरणाच चाली पण चुला जोडणी माय मराल नको नको आपला घर मा तो उलटो होई गे उलटो होई गे बाबा तुझी माय होती बेटा तू कसाला नाही ना मरी गई मरी गई मरी गई ना मरी गई तू लगू नको ना मग आम्ही लढीन राहिनो शेमुड बरवाड आहे मी हा। अरे वा रे वा एक काम कर काय बाबा मन म्हणणं काय आहे काय तू आते नवरा ना करू तू बी चालली होनी हा मन बरोबर चाल कोठे आपला भाग मा पडिया दुष्काळ दुष्काळ काही कामे नाही नाही ना आपण दूर निघत आहोत कोठे बाबा जाता जास्त दुष्काळ पडेल होता तर चालणार आहोत हा हा चल हा हा ना हा म्हणजे तथा काय गव्हर्नमेंट काय ना काही काम काढत राहा चल चल मग राम 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 या 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 अप्पा काय भानगडे अहो जी भो कथा चालणार तुम्ही काम शोधाले मले वाईक का नाही सरपंच आहे मी असं आपला गाव ना बिनविरोध निवडी दिली मारे बापरे बिनविरोध लाईस निवड देतच ना निरोध नाही बिनविरोध हा तेच ना आपलं काय निरोध म्हणतोस ते निरोध व्हायचे तुम्ही आधी का हो कुठे चालणार तुम्ही या पोरलेली सण हो गाव मा काम नाही ना दुर्गाव चालू काय माणूस आहे काम भेटत नाही तुले नाही ना अरे बापरे हा पाणीच पडत नाही तर कोणी घरे का सारखा बांधे हो आठ दिन होई गेत आठ दिन होई गेत कौसना देखील आहे ना कामगार मी हो बापरे काय काम आहे हो अरे बापरे येडा माणूस मोठा शेतकरी मी हा 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 बागायतदार आहे बागायतदार आहे हा केळी मोसंबी द्राक्ष पोरे झाड मग कामले बस पूर्णच काम आहे तुमचं काम आहे बाबा कोण छे गावना सभा सरपंच का हो पप्पा मी असं म्हणत सावलीनं काम छे ना पर सावली मत बसणं सावली मत उठाणं काय काम छे अरे बापरे सोपं काम आहे बिलकुल काय त्रास नाही नाही का हा गाव मा 20 रुपया रोज देतस ना आपला करतीन 50 पण काम काय छे अरे येडा काम बिलकुल दुसरं काय नाही हो मले चीक काढणं आहे चीक म्हणजे पपईन अरे हा पपईन चिक्का मी नाही चाला होता चिक काढायला नाही भाईनच काम येते नाही मग तुम्ही असं करा काय तुमनं ते वावर तुमने ती पपईन तुमनं तुमनं चिक काढत बटा तुम्ही काय अप्पा काय बी बोलतो तुम्ही अहो ती पोर का चिक काढीन ती पोरले काल काम लावत अण्णा तुम्ही या आपल्याकडे काम नाही बघ्या तुम्ही काय करू तुमले आपल्या जागे ना हो काशी काय काय
तुम्ही काम करशा देखा बा ते काय होईना कोणी चाळीस होते मी पन्नास रुपये लिहिले पण काम मी तुम्हाला कटबन करू तुम्ही पन्नास नाही तुमले शंभर रुपयावर सुम काय चांगली गोष्ट आहे काम तर सांगा काम एकच हो नाही नाही तो वायबार आणू शिता समी वायबार नाही मी अंबळेरा बाजार थई जोडी आणी हा ठेल्लारी जोडी आणील शी अरे वा नागर दुरावा लोखंड्या नागर लोखंड्या नागर दुरावा साला एक बैल बशी बशी जास तटे तुमचे दुराव नशी अरे वा भाई वा मी का तुमच्या डांगरा दी गिरा नाही ना ठमडी पडेल नाही ना चल बाबा उणून आपण दोन कोस आई उणून चार कोस आई उणून सव कोस आणि आई उणून कोस कोस बाबा मोठं गाव शे या धर्मशाळा मा तू थांब मी जास आणि पोलीस पाटील आप्पाकडे नाव नोंद नाही भाऊ मनाट जी व्यास अरे तू पोर शका घुबड ए काय वेना गाव मा घाबरा झाडे घाबरा कोणले घाबरे आणि तू या माणसे असले या आंध्या पांगे असले नाही या पांगे ठीक आहे पण आंध्या असं बरोबर आणि बरं त्या काय करतात या आंध्या बोला ना काम कमी करतात आणि चापला ना काम जास्त करतात एक काम कर काय बाबा मी जास कुठे ध्यान ठेव तू हा लवकर ये जायचं नको कुठे नाही ऐका आम्ही कोण या डांबरटवाडी गावाचे पोलीस पाटील आमच्या गावाचं नाव आहे डांबरटवाडी करावं काय आमच्याकडे बरेचसे कोतवाल आहेत आम्ही कोतवाल लोकांना सांगतो की गावामध्ये रात्रीचं गस्त घालत चला पण नाही हो गावाकडे लक्षच नाही नेहमी माझ्या गावात चोऱ्या व्हायला लागल्यात कोतवालला बोलवतो आणि काहीतरी दोन शब्द बोलतो कोतवाल ओ बोला पाली हा कोण आहे पाटील पोलीस पाटील काय दात काढतो काय नाही खबर बोलाव माले काय विगे किती वेळेस सांगितलं मी हा की नेहमीप्रमाणे रात्री गावामध्ये गस्त घालत चल म्हणून काय विगे अरे गावात चोऱ्या व्हायला लागल्यात अरे बापरे आज मी नवीनच ऐकी राहिनो खालच्या आईच्या बकुबाईचे पापड चोरी गेले हो बापरे पापड चोरी घ्या वरच्या आईच्या सकुबाईचे वडे चोरी गेले आपण खासूत काय वडे जातील पापड जातील कैरीचे चिरे जातील मग आपण काय खायचं काय खासूत आपण लोसन काय खासूत मग एक काम कर काय ऑफिसात जा आणि माझ्या करता एक कप चहा ठेव चहा तुझ्या हातचा चहा लय आवडतो मला काय चिंता करू नका आत्ते जास दूध ना पत्ता नाही पण दूध नाही नाही बिगर दुधाची चहा बनवतो का हा मग आता दूध एक काम कर टाइम बे टाइम हो गया एक काम कर काय गावात जा हा आणि आपलं जे सदस्य मंडळ आहे हा त्यांना निरोप दे म्हणाव संध्याकाळी पाटलांनी मीटिंग घेतलेली आहे हो चोऱ्या व्हायला लागल्या दूध काही नाही ना हा तू गावाकडे गस्त बी घालत नाही ना मीटिंग घेतो आणि तुला कामावरून डिस्चार्ज करतो वो बापरे वो वो दादा रे नाही हो सैम मस्करी करेन तू दूध काही नाही ना नाही शे 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 प्यायला ठेवतो का मग नाही नाही ठेवतो ग्राम पंचायत डांबरटवाडी वो बापरे गावन नाव तर डांबरेट बाकी ना काय मग सगळा मेंबर घरी निघा एकटा कोतवाल बटेल ती बर का राम राम हो कोतवाल अप्पा कोण आहे तू मर पडवी ना अरे आरामखोर ऑफिसात आला डायरेक्ट कोतवाल म्हणतो मला म्हणून काय चुकाय ना का चाप हे शरम कुठला मी कोतवाल दिसतो का तुला मग काय चुकाय ना म्हणा कोतवाल बोला पाटील हा कोण आहे गावंडळ माणूस आला नाला मला कोतवाल म्हणायला लागला खरे हो घोमाल हो गधडा हो नालायक अरे आरामखोर का रे पाटील ने कोतवाल मर रहे ना कराय कोण आहे त्या पोलीस पाटील आहेत आणि मी कोतवाल आहे तू अवतारच बॉम्ब मारा पण नाही काय मी पोलीस पाटील आहे मार खाय गो आप्पा बरं का मी कसं काय काय म्हणजे पुंढाऱ्याची खून म्हणजे कांजीची टोपी अरे हो मोजकी तुम्हाला डोका मती नाहीच ना बरोबर आहे तुझाही काही दोष नाही चुकलं माझं कारण पुढाऱ्याची खून म्हणजे कांजीची टोपी टोपी आणि मोजकी ती टोपी माझ्या डोक्यात नाही अरे बाबा दररोज माझ्या डोक्यात टोपी असते पण आज का नाही का नाही मला सुतक झालेलं आहे असं का ते गावना बाहेर येलो मरे त्यानं का मी येल्याचा भाऊ म्हणताय का तोंडात आलं ते बघतो का खरे हो चगेल ना खरे येलं मरेले
आणि त्यानं सुतक पडले का त्याचले ढोरणे आवल्या देत का नाही हो सांगत मी असं हा जरा चावट माणूस दिसतो हा हो बलता लफंग आपल्या गावातला नाही तर नाही हा आपल्या गावात येऊन माझे आबरू घेतो हा आपला गाव माहिती सण दादागिरी कर नाव गाव लिस्ट करतो पोलीस स्टेशन बोल नको रे बोल नको नाव गाव लिस्ट करून आता पोलीस स्टेशनला मी अर्ज पाठवतो आणि तुला कोणतो हराम खोराला जेल खाण्यात बंद करायला लावतो आता चाल बो मला नाव सांग ना बोल रे तुला रे म्हण काय चुकायला नाही नाव दादा बोल नको रे काय म्हणतो चुकायला नाही तर मग काय बाकी नको बोलू आपीच बोर्ड वाचलं का ग्रुप ग्राम पंचायत डांबरटवाडी आमच्या गावाचं नाव जर डांबरटवाडी तर आम्ही कसे डांबरट असलो पाहिजे तू फक्त नाव बोमल नाही तर एकच फॅट मध्ये किलो भर शेमूड काढीन तुझा लवकर बोल दे रे हो काकाना गेल्या ना मग हा बोमल माझे नाव तुझं नाव काय मग तुझं नाव नको सांगू फक्त तुझं नाव सांग माझे नाव काय माझं नाव नको सांगून माझं नाव सांग म्हणे अरे माझं नाव काय लिहायचं तिथं माझं नाही म्हणायचं फक्त नाव सांग हो का शायमा बस मग त्या शायमा म्हणतस पोरे माझं नाव हा अरे का शायमा बसले का तू शायमा बसलाय का तू माझं नाव अरे पुन्हा तेच लिहून घ्या नाव सांग फक्त शेन काढू आप्पा काय मार रे यांनी रे काय वजन आहे बोमाना नावावर नाव ऐकताच डायरेक्ट ऑफिस मोकळे कर सेंडिंग घ्या द्या का हो दादा या ना आरामखोर माझ्या खुर्चीवर बसायला गेला का खुर्चीवर बसी राहा ना करा ओ गन्ना म्हणला तो ना तुम्ही ऑफिस सोडून करा पहिले जातो का रे मूर्ख असं नाव असतं का रे शेण काढू नाही मग नाव शेण पडू पण लोक आवडगुडी मग शेण काढू म्हणतात आणि तुम्ही जोडा बेम काय पहिला ना तुम्ही शेण कोणतरी काढेल वाटत नाही 10-5 वर्ष मग शेण काढा काढी चालायची तिकडे तिकडे ओ गंदी शेणली ना काय बोलत रे तुरे शेण काढू आप्पा आप्पा बापाचं नाव उपटी मारू बापू तू नाव सांगतो का माझ्या कोतवालला उपटून मारतो नाही ना दादा काय झाय पोयानं दिन बैल पयाला लागणार नाही ना तर मग दादा गोमाली गोमाली तेल पट्टा का असं तर मग लोक म्हणतो बापरे उपटी मारू बाप्पा ना बस म्हणतो बापाचं नाव उपटून मारू बाप्पा तुझं राहण्याचं गाव दडपी दे बापरे अरे हे असं गावाचं नाव चोरून जात चोरी करायला एक पोरणी रातभर चोरले दडपी धरा सकाळी फौजदार ताबा मधी ना त्या दिन पासून गाव नावच पडी दडपी धरू अक्का गावाचं नाव दडपून धरू अक्का आणि मी काय एकटा नाही बर एकटा नाही किती किती लोकांची टोळी आहे मग टोळी मी काय स्मगलर आहे का मग नाही हो दादा म्हणजे अंडेर बी ना काय म्हणजे तुझी मुलगी आहे हो ना किती वर्षाची होई ना 2000 मा नेमन बोल रे हो काका ना नाही म्हणजे 2000 मा काहीतरी 18-17 वर्षाची होई 17-18 वर्षाची मुलगी तुझ्या बरोबर कुठे आहे ती मुलगी दाखव दाखव जल्दी असं काय करू तुम्ही मला दाखव चाल दाखव गाव सोड तुझ्या सारखे लोक मुली पळून आणतात आणि इकडे येऊन विकून टाकतात भामटात दिसेल ना साला माझ्या आठ दिन आराम खोराला चले चले ती मुलगी दाखव मला दाखव बेटा सगुना काय बाबा देख कोण ना देख कोण म्हणा अप्पा पाटील पोलीस अरे अप्पा पाटील ना मग पोलीस का रे अरे पोलीस पाटील आप्पा सांगायचं ही मुलगी आहे का कोतवाल अहो का बाजवान महिना मग तयार व्हायचं माझी कुत्र्याची आवलाद आहे का नाही असं काय बोल काहीतरी बोलतो देखील लगे मागे लटके बाजूलो ए बोरी बोला हा म्हातारा कोण आहे बाप आहे तुझा बाप आहे हो नाव काय तुझं सगुना सगुना शेण काढू आप्पा तुझं नाव नको सांगू मन नाव रे चांगलाच प्रेम काय झालं तुझं नाव माहिती आहे मला लिहून घेतलंय आम्ही काही गरज नाही तुझ्या नावाची बरे काय रे मध्ये बोलायचं नाही मी असं विचारतो आमच्या गावात तू नवीन दिसतो हो गवंडी दादा मी गवंडी आमच्या भागातून दुष्काळ पडला ना सगुना सगुना जाय तू तिकडे येस ना जोडू नको बरं मी बी शेवर का तू कसं चहा बनवायचे का कोतवाल शे म्हणतात
म्हणजे जातीवंत गवंडी. गवंडी आमच्या भागात दुष्काळ पडला ना, पोट भरायला आलो तुमच्या गावात. म्हणजे तू घर बांधतो का? घर बांधतो, विहिरी बांधतो, माड्या बांधतो. सांगाल तुम्ही ते बांधतो. गवंडी कोतवाल ओ जिसको ढूंढते थे गली गली वो तो अपने को रस्ते में आके मिली. अरे हा गवंडी है. गवंडी ओ अरे 2 वर्षापासून आम्ही गवंड्याचा तपास करतो. काबर तुम्हाला समाध्या बांधण्या आहेत का? जिवंतपणे समाध्या बांधतो का आमच्या? नाही बाबा जिवंतपणे काम करीत हो म्हणजे बरं. मेल्यानंतर यांना अंग मागूस त्यांना अंग मागूस ते काही जमत नाही. मग मागे तू काम जिवंतपणे नाही रे. आमच्या वडिलांनी आमच्या करता 25 चष्म्याचा वाडा बांधला. हो म्हणा बापरे हो 25 25. पण या वर्षी पहिला पाऊस इतका दांडगा झाला कि 25 चष्म्याचा वाडा गप्प दिशे बसून गेला. एक भी सापडला नाही त्या आम्हाला मारायचे फेरे ते का? तुम्ही गावगाव तरी निघा. अरे तसं नाही रे, आम्ही जिल्ह्याला गेलो होतो. मग काम काम सांगतो आम्ही तुला, काम देतो. पण महत्वाची गोष्ट, या धर्मशाळेत तू राहू नको. हो बापरे. आणि तुझ्या बरोबर जवान मुलगी आहे. या धर्मशाळेत रात्रीचे गुंड पुंड लोक येतात. तुझ्या मुलीला तुला त्रास देतील म्हणून मी तुला राहण्याकरता घर देतो. आमचा कोतवाल आहे ना, यांची मागची खोली रिकामी आहे. हो रिकामी आपली कॉर्नर वरची. काय गवत उगलय राव त्या खोलीत? गवत उगलय. मग मग या मुलीला काय काम आहे? मुलगी काय काम आहे? निंदूड काढणार. नाही काय नाही, मला जास्त त्रास व्हायला लागला का मी आगकाडी टाकून दिली. हो बापरे. खोली राहील का रे? जळून जाईल ना रे. चला मग जा बेटा सगुना. सगुना खोलीमध्ये विड्या टाकून दे. सगुना काम 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 सांगतो ना. ऍडव्हान्स उडात कर. 500 रुपये ऍडव्हान्स. 500 रुपये घे. 500 दे टाका. बरं थांब रे. थांब काय सांगितलं चालला लगेच. आणि मग काम बी ऐकत नाही काय? बरं मी तुला असं विचारतो, तुला चित्र काढता येतात का? चित्र मग बाप 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 बाप. तुम्ही पोलीस पाठवले ना? हो. तुमच्या घरावर शोभतील असे चित्र. महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही माणूस आला तर 5 मिनिटं माझ्या घराकडे पाहून तो उभा राहायला पाहिजे. पाहिजे आणि त्याने ओळख केली पाहिजे की हे घर कोणाचं आहे. चित्रावरून ओळख. किती चित्र बसतील मावटीवर? 3 3. पहिलं चित्र कोणत? दोपटीन वस्तारा. दुसरं चित्र? कैचिन कंगवा. तिसरं चित्र? हा तो आपलं दगड. आणि मग तडे तो वस्तारा. आणि अरे हो आरामखोर. मी नावी आहे का रे? तुम अवतार बोंब मारा नाही का? अरे हो काय सुधरावणी कडे आहो. कामगिरी कशी झाली पाहिजे? कशी मी सांगतो त्याप्रमाणे. अगोदर चढवायची वरंडी, नंतर बांधायची भिंत, मग खोदायचा पहिया. तुमच्या घरण्या गोदड्या. अरे काम करता करता आयादी कमी घ्या. दूर पडे काम कधी काही नाही बापे संसारे. पैसे खिशात घाल. जमावणी म्हणत पैसे वापस घेणार नाही. पैसे खिशात घाल. पैसा द्यावा नाही रे परत रे. पैसा ठेव तू नक्की जमा. ते ना तुला आमचं गावाचं नाव काय? डामरट वाडी. आम्ही किती डामरट असलो पाहिजे. हे काम तुला करावं लागेल. पैसे खिशात घाल. आणि केलंच पाहिजे. अगोदर चढवायची वरंडी, नंतर बांधायची भिंत, मग खोदायचा पहिया. हे काम केलं तर ठीक, नाहीतर मारता मारता तुला गावाच्या बाहेर काढून देऊ. काढून देऊ आणि तुझ्या पुरी बरोबर. म्हणजे या उरफट्या कामाची जड आहे सगुना. देखणी मुलगी असावं पण ती गरीबाच्या घरात नसावं. करतो बर का विचार मी? लवकर विचार कर बेटा. सगुना काय बाबा? खराब करी टाका सगळा बघोना. काय ना? अरे त्या पोलीस पाटील जाणं तुनावर फिरगी म्हणे. काम कर म्हणत लय पैसा. 500 रुपये देणार म्हणे. काम कसं म्हटलं सांग म्हणे. अगोदर वरंडी आणि मग भीत आणि मग पाया. हे उरफटे काम केलं तर ठीक नाही, तुला मारता मारता गावाच्या बाहेर काढणार आणि तुझ्या पोरी बरोबर बळजबरी लग्न लावणार. पोरी तुला लग्न जायचे तुना नवऱ्याविषयी आणि आता त्या तुला असा करतील मला कसं सहन होईल बरं. काय म्हणणं? एक काम कर. काय? आपण पै जाऊ तर आता मरात. नाही भाऊ, मी गाव सगळी जावानी. मी कधी खानदान लेकरू शे. लेकरू खानदानी शे म्हणा. हात पाय मोडा शे गावच सोडावं नाही लेकरू. बाबा तू कसा व्यास? मी तर जास आणि पाटील फसाला. त्या पाटील तू फसा आणि तो तुला फसाडील. गरमा कर करात फिरायन मिळून खिडकी तरी. आज 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 असा करू. जाय लवकर. जास मी समजदारी मध्ये लवकर ये. कोतवाल हो.
कस काम सांगितलं त्या गवंड्याला आता फसली त्याच्या बापाने काम होणार नाही म्हणजेच मुलगी फसली तो कितीही काळपात करणार तरी त्याच्याने काम होणार नाही त्याच्या बापाच्या आणि तो आपलं गाव सोडून जाऊ शकत नाही कारण मी त्याच्यावर पाळत ठेवून दिलेली आहे अगदीच गावाच्या बाहेर बिडार घेऊन निघाला निघाला म्हणजेच त्याचा काटाच काढू त्याच्या हात पाय बांधले त्या पोरीवर माझं मन फिरलं हो बस आता सुंदर आहे कोतवाल ती तुमची गोष्ट पाटील हो मागे कुठं मागे माग हो माग काय तुमच्या मागे फिरून पहा नमस्कार अरे वा सगुणा सगुणा आली आली काय गं सगुणा बोला गेला का तुझा बाप कामाला गेला ना मग तू का आली तुमच्याकडे मला माहिती होतं की निश्चित तू येशील म्हणून कोतवाल हो हे 5 रुपये घे काबर पांढरपुरीवर जा एक बिडी बंडल आणि एक पान घेऊन ये जाऊ द्या डॉक्टरने बंद करून दिलं मला बिडी बंडल तुझं काही काम नाही आता पाच मिनिटं थांबतो बाहेर पाळ बाहेर पाळ मी बोलवेल तेव्हा यायचं आता काहीच काम नाही एक मिनिट बी नाही मी बोलवेल तेव्हा यायचं मध्ये येवानच नाही पण अरे नाही म्हणतो ना मी जा म्हणतो ना सगुना बोला कशा करता आली तू आम्हाला शेरभर ज्वारी द्या ना शेरभर ज्वारी हो हलकड गोष्ट करते काय झालं अगं तुझ्या जेव्हा करता शेरभर ज्वारी कशाला कोतवाल हो ट्रॅक्टर तयार करा ट्रॅक्टर तयार केलं ज्वारीचे पोते बाजरीचे पोते मठाचे पोते उडदाचे पोते तांदळाचे पोते गव्हाचे पोते बाजरीचे पोते सगळे पोते टाका तेलाचे पोते डालडा तुपाचे पोते आणि गावराणी तुपाचे पोते का रे तेलाचे थैले तेलाचे तुपाचे पोते राहतात का रे तेलाचे थैले ओ उलट्या खोपडीच्या काय झालं तो कधी घर खात तिथे काय माहिती बाहेरच उरका असतो तेलाचे थैल शेरभरच पाहिजे कोतवाल हो आधोले आणा खबर हिला ज्वारी द्यायचे ठीक आहे ही घ्या आधोली काही हरकत नाही सगुना बोला पदर तयार कर द्या मी आधोली भरतो आणि तुला ज्वारी देतो काय असं माप भरता का माप भरून ज्वारी देतो ना असं भरता का मग कसं भरायचं अगोदर लावा शीक नंतर भरा माप टाका पदरात जाते घरी शाबाश बेटा शाबाश असं मध्ये मध्ये शेणकाळा शिवाय राहू नी मी आते काय बोलली तू अगोदर लावा शीख नंतर भरा माप टाका पदरात जाते घरी मला माहिती तू माझी मश्करी करते काय झालं जसा मी तुझ्यावर मोहित झालोय तशी तू सुद्धा माझ्यावर मोहित झालेली आहे मला माहिती तू माझी मश्करी करते पण हे बाग काहीतरी जमली गोष्ट आता कस उलट बोलते ना रे काय झालं काय म्हणाली तू की अगोदर लावा शीख नंतर भरा माप टाका पदरात घेऊन जाते घरी जाते खरंच बोलते का तू असं बर पदर तयार कर आवा थांबा ना असं माप भरता का मग कसं भरायचं अगोदर लावा शीख नंतर भरा माप टाका पदरात जाते घरी पक्कनान भराय जायले हो म्हणजे ही खरंच बोलते मला वाटलं मश्करी करते काय काय झालं डोकं फिरले का तुझं काय चुकलं कोणता मास्टर हो तुला शिकवणारा काय झालं अगोदर कुठे शीक लागते का पहिल्यांदा वरंडी चढते का बरोबर आहे पहिल्यांदा वरंडी चढत नाही अगोदर शीक लागत नाही हे आता मला काम बी सांगायचं नाही काहीच नाही बरं का काय पोलीस पाटील आहे म्हटलं मी मग डांबरटवाडी गावात मग आता काय करायचं कोतवाल अप्पा अक्कड जाऊ दिले कोतवाल अप्पाले अरे एकच आरोळी मारणार तर 100 लोक जमा करणार तुझी बोटी बोटी करून टाकतील तुला काम करावं लागणार आहे कोण आरामखोर काम ऐकत नाही मी गावातला सरपंच साहेब काय भांडण चालू काय गोंधळ चालू आहे हो बापरे सगळा जमीन काय घे पण व्यक्त माणूस काय हे बघ संध्याकाळी माझ्याकडे पाहुणे येणार आहे माझ्या गोठ्यात एक बैल बांधलेला आहे जा आणि त्या बैलाचं 1 लिटर दूध काढून आणबीड लागणार का काय हो काही बी का सांगा ना का म्हणजे दूध देस का नाही मग तुला सांगितलंय ना नाही
तुला बैलाचं दूध आणावं लागेल, नाहीतर तुझी मुलगी तयारच आहे मग माझ्या करता। दूध काय फिरव मी, बैलाचं दूध आणावं लागेल नाहीतर तुझ्या मुली बरोबर जबरदस्ती। अरे बाप, याने तर पिछाच धरला माझा। पोरगी पाहो इकडे आड आणि हा पाहो इकडे वीर। हा पोरगी तिना तिना आडी मा आणि तो पोलीस पाटील त्यानं आडी मान, मी माझाच आंबासडी राहिलो बेटा। सगुना काय बाबा, वाईट जाय बेटा। काय जाय आग मातून निघून पपडामा खूप जाय गो। काय बना त्या पोलीस पाटील दानत एकदम तू नार फिरगी। बरं माले एक शब्द बोलत नाही दोषीन, दहा पंधरा वीस लोक त्यानं करतून लगे। काय कोण काय झालं दादागिरी दवा लाग्यात, मला काय सांगते माहितीये का? जाय म्हणे म्हण गोठामा आणि म्हण बैलने एक लिटर दूध ले म्हणे। बैल ना यार तुम्ही पद पद मारचो म्हणे तुले। बाबा तू भ्याव नको, तर जास मी आणि त्याला फसागस। देख बरं पहिला सारखं फसाडशी ना। काय नाही पहिले त्याला फसाडव तस, नाही तर तू जाय पशी आणि माले ते लटकाडी। नाही कोतवाल हो, या टायमाला त्याच्या मुलीने कावा करून काहीतरी बहाना केला आणि त्याची सुटका केली, पण आता बाकी त्याच्या बापाने काम होणार नाही। आणि हे काम होणारच नाही ना। अरे बैलाचं दूध कुठून आणणार आहे तो? आणि कुठे मिळणार आहे? कुठे मिळणार आहे त्याला? म्हणजे ती पोरगी फसली। तुम्ही एक काम करजा अप्पा, ती मुलगी इथं आली का तुम्ही फक्त अर्धा तास बाहेर जा, तिला दोन शब्द शिकव तुम्ही। ओ नाही का, म्हणजे माझ्या अगोदर तू झडप भरायचे मागे का? नाही 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 तसं नाही होत, पण तिला येऊ द्या की मी तुम्हाला सांगतो म्हटलं। हा अर्धा तास पहिले सांगेल तुला मी। सरपंच अप्पाला बी घेऊन ये। हो सफरचंद अप्पा नाही, सरपंच अप्पा सफरचंद नाही तर डाळी माप्पा नाही। हो पोलीस पाटील, हा तुम्ही काय बघितलं का? काय अहो ती सगुणात कपड्याचं घासूड घेऊन ती गंगेवरती जाते धुण्यासाठी। हो घासूड घेऊन चालली, हो नदीवर चालली ती। अरे मग एकटी सापडली। अहो चला आपण। अरे चला 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 चला। थांब थांब थांब। अरे उभी राहना, तुम्ही दूर उभा राहा। कुठे चालली? लांब उभा राहू। शिवू नका मला। का म्हणून? कपडे भरलेले आहेत। कपडे? हा कशाचे भरलेले? विटाळाचे। विटाळाचे? हा। अरे अरे छी 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 छी। कोणाला विटाळाला? माझ्या बापाला। काय झालं? ठिकाणावर आहे का तू? काय झालं? तुझ्या बापाला विटाळा आला? हा माणूस आहे ना। काय झालं मग? तरी विटाळा आला। माणसाला कुठे विटाळा येतो का? डोकं फिरेल माणसाला कुठे विटाळा येतो का? बैल कुठे दूध देतो का? हा काही सापडणार नाही हो कोतवाल, आपल्या डोक्यावर नाही आहो, आपल्या आपल्या गावाला पळून चल। आणि तू नवरा उन्हा का नाही उन्हा का माले असं वाटेल आहे ना। चाल तू चाल तू चाल तू। चार महिना होई गया बायकोले धाडतले म्हणा मामा, तर आते बायको लेवाल जास म्हणे। बायको लई येस म्हणा दळलाले बरोबर लई जास। बाबा हो काय कराय ना तू बसले रे? बो चाल म्हणा बरोबर। कोठे म्हणे बायको लेवाले? जमाव नाही काबरा जमाव नाही। जमाव नाही काबरा धडा। मी पहिले काच बोललो होतो तुले की सक्का मामानी पोर करू नको, पण तुने मायने ऐकली ना, तुने मायले बी मोठा हे का करसू ते मना भावनीत पोर करसू, करसू ते मना भावनीत पोर करसू। राव सत्यानाश करली ना आणि तिथं मरेगी, पण मना मागे सगळा जण जायला येगी। तू एक काम कर, त्रास नको करू, फक्त तू मना बरोबर चाल। अरे मना जमत नाही, तू ना सासरा टुक्कार माणूस आहे, दारू पीसन काय बी बोलस रे? दारू पीस आणि बोलस है? तू भी तर दारू पेसताना नांदेला। अरे मग याय ना बरोबर, दोन घोट पेत नाही का माणूस? पण आता तो दारू पिलेस दारू पाजच बी ना आबरू पिलेस। देख तू दारू पिऊ नको म्हणजे भानगडी होणार नाही, तू फक्त मना बरोबर चाल। देख बरं भाऊ चालत मारा मारीने प्रसंग ना बोलू द्यावा नाही म्हणजे लगेच मारा मारी। मुद्दानी घोट, मुद्दानी घोट म्हणजे ती पोर माले चालत नाही। अरे पण माले बायको तीच पटस ना। चार महिना जायनी बाप ना घर पै जायले तिले सौसानी काही कदार? घाबरू नको, आज जसूत आपण काडी मोडी दोन तुकडा पोर नी फार कधी। घाबरू नको, तिसराच दिन तुले बायको करस। ओ बापरे दुसरी रे? नाही नाही तू बायको कर ना माले। दुसरी बायको करी देस ना तुले? दुसरी करी देस बरं का?